या संदर्भात मी खूप वेळा सांगितलेलं आहे. आता काल परवा कोणीतरी इथे येऊन आंदोलन वगैरे केलं, त्यांनी ती जागा दिली होती का त्यांना? ती जागाही आम्ही दाखवली. आम्ही शेवटच्या महिन्यामध्ये बाबा जाऊ नका, आम्ही सगळं करायला तयार आहोत असा प्रयत्न केला. त्यामुळे आता ठीक आहे, काही लोक नाटक नौटंकी राजकारण करतायत, परंतु माझं एक स्पष्ट मत आहे की जोपर्यंत राज्यातलं वातावरण चांगलं आपण करत नाही, औद्योगिक वातावरण आपण चांगलं करत नाही, तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट येत नाही. ते वातावरण चांगलं करण्याचं काम हे आमच्या काळात आम्ही करू आणि पुन्हा एकदा टॉपमोस्ट इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन म्हणून महाराष्ट्राला आम्ही त्या ठिकाणी नेऊन जाऊ. तुम्हालाही माहिती आहे, त्याच्याबद्दल असं जाहीर बोलायचं नसतं, पण तुम्हाला दिसेल कारवाई लवकरच. त्याचबरोबर आंदोलन करण्यात आलं, त्यामध्ये पाकिस्तान ते पाकिस्तानची घोषणा देण्यात आली, पाकिस्तान जिंदाबाद अशी थेट घोषणा आहे. नाही, अशी अशी घोषणा आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रात आणि भारतात ही घोषणा खपवून घेतली जाणार नाही. मी सीपींना स्पष्टपणे सांगितलेलं आहे, देशद्रोहाचा गुन्हा अशा लोकांवर त्या ठिकाणी लागलाच पाहिजे. तो सुद्धा राज्याला गमवावा लागला अशी टीका जी आहे ती आदित्य ठाकरे आणि प्रियंका चतुर्वेदी यांनी. मला माझा त्यांना सवाल आहे की मेडिकल डिव्हाइस पार्क महाराष्ट्रात येणार होता, याचा एक चिठ्ठीचा पुरावा दाखवू शकतात का? ते काय मनात येईल ते बोलायचं? आपल्या काळात काय अडीच वर्ष होते ना, थोडे थोडक नव्हते, अडीच वर्षात काहीच केलं नाही. अडीच वर्ष केवळ केंद्र सरकारला शिव्या द्यायच्या एवढं एकमेव काम यांनी केलं, आणि आता वाटेल ते मनात येईल ते बोलता. माझा त्यांना सवाल आहे, एक चिठ्ठी तर दाखवा. मेडिकल डिव्हाइस पार्क महाराष्ट्राला सँक्शन झाला होता आणि मग तो दुसरीकडे गेला. रोज बोलायचं, खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, यांनी महाराष्ट्र कधीच पुढे जाणार नाही. आम्ही हिमतीने महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट आणली, यापुढे आणून दाखवू. एफआयआरच्या तपासावरचं लक्ष हटवण्यासाठी म्हणून काल घोषणाबाजी केली जाते अशी चर्चा आहे. असं आहे की पीएफआयचा जो तपास आहे तो गेली काही वर्ष सातत्याने पुरावे जमा करून या ठिकाणी करण्यात आलाय. या संदर्भात वेगवेगळ्या राज्यांनी देखील काही काम केलेलं आहे. मागच्या काळात मी गृहमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये त्यांच्या ऍक्टिव्हिटी आम्ही मार्क करत होतो, ट्रॅक करत होतो. मागच्या काळात तर केरळ सारख्या सरकारनेही पीएफआयवर बंदी टाकावी अशी मागणी केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कोणी काहीही केलं तरी त्याच्यावर जो काही सरकारचं जे काही लक्ष आहे, केंद्र सरकारच्या एजन्सीजचं जे लक्ष आहे, राज्याच्या एजन्सीजचं जे लक्ष आहे, हे लक्ष विचलित होणार नाही. आणि निश्चितपणे जे देशविरोधी कारवाया करतात त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. शिफारस करणार का बंदीची महाराष्ट्र सरकार केंद्राकडे पीएफआयवर बंदीची? पीएफआयच्या विरोधातली घोषणाबाजी ही सरकारनंच करायला लावली, हे कशावरून आहे? दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात की हे सरकारचं अपयश आहे पाकिस्तान जिंदाबाद. मला असं वाटतं की नाना पटोले दिवसभरात अनेक विनोद करत असतात, ते तुम्ही ऐकायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा. त्यांच्या विनोदावर आम्हाला रिएक्शन का विचारता? कारण ते बेताल बोलतात, त्यामुळे अशा बेताल बोलणाऱ्या व्यक्तीला काही उत्तर देण्याइतपत माझ्यापुढे वेळ नाही. माझ्याकडे खूप काम आहे. आणि असं आहे, बारामतीमध्ये अजित पवार असं म्हणले की देवेंद्रजीकडे जवळपास 6 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आहे, मला एकट्याला पुण्याला वेळ देता येत नव्हतं, परंतु हे 6 जिल्ह्यांना आता वेळ कसं देणार? तोला तुम्हाला लागेल वरून सुद्धा काही. मी त्यांना हा गुरुमंत्र देईल की येत्या काळामध्ये त्यांनाही जर 2-3 कधी त्यांचं राज्य आलंच आणि त्यांनाही 2-3-4 जिल्हे ठेवायचे असले तर ते कसे मॅनेज करायचे हे गुरुमंत्र त्यांनाही मी देईन. मात्र हे जे जिल्हे माझ्याकडे आहेत, नियोजन मंत्री म्हणून या ठिकाणी सगळे जिल्हे माझ्याकडे आहेत आणि मी तर अख्खा महाराष्ट्र सांभाळलाय, त्याच्यामुळे 6 जिल्ह्यांचं काय घेऊन बसला? पीएफआयच्या बदलीच्या पीएफआयच्या बंदीच्या संदर्भात केंद्र सरकार योग्य तो निर्णय करेल. राज्य सरकार शिफारस करेल तो बंदी करेल. देखिए, सवाल ये है, 2 अलग अलग प्रकार के वीडियो आए हैं, उसकी जांच पड़ताल होगी. लेकिन महाराष्ट्र में अगर कोई पाकिस्तान के नारे लगाएगा तो उसको हम छोड़ेंगे नहीं. उसके ऊपर राजद्रोह का, देशद्रोह का
ऑफेंस हम दाखिल करेंगे, हमने दाखिल किया है। काल कमिश्नर साहब से बात की था मेरी, हो गई बात, मैंने उनको कहा है कि करना पड़ेगा। यदि आज उद्या हो हो गया यार, वो तो अभी छोड़ो, काय नाही, याची नक्की माहिती घेतली जाईल आणि जर कुठलंही चुकीचं काम होत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल।